जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, बुद्धिमत्ता या विषयावरील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक घड्याळ। तर घड्याळवर आज आपण बघणार आहोत। तर घड्याळ म्हणजेच वेळ, किंवा इंग्रजीमध्ये म्हणायचं झालं तर क्लॉक। तर या विषयावर 1 ते 2 मार्काला प्रश्न कंपल्सरी येतो, आणि हे प्रश्न खूप लॉजिकली एकदम सोपे असतात सॉल्व करायला। तर फक्त एक टेबल आहे, तो टेबल लक्षात ठेवला, आणि काही फॉर्मुले आहेत ते लक्षात ठेवले म्हणजे हा टॉपिक क्लिअर होतो। बस याच्या व्यतिरिक्त काही नाही। ही व्हिडिओ बघितली म्हणजे तुमची सरळ सेवा भरतीतली एक्झाम असो, MPSC, UPSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग व इतर ज्या कुठल्याही परीक्षा असतील त्या सर्वच परीक्षा, रेल्वे इन्क्लुडिंग रेल्वे वगैरे, तर या सर्वच एक्झाममध्ये या टॉपिकवर क्वेश्चन असतोच। तर स्टार्ट करूयात व्हिडिओला। दोन्ही काटे एकांवर एक येतात, म्हणजेच 360 डिग्रीचा कोण। तर अशा वेळी दर 1 तासात 1 वेळा ही स्थिती होते। त्यानंतर दर 12 तासात 11 वेळा, 11 वेळा म्हणजेच 12 वाजेची स्थिती वगळता, तर 12 वाजेची स्थिती का वगळतो आपण, तर 12 वाजेला 360 डिग्रीचा कोण बनतो। त्यानंतर दर 24 तासाला 22 वेळा दोन्ही काटे 180 चा कोण करतात, दर 1 तासाला 1 वेळा करतात। त्यानंतर दर 12 तासाला 11 वेळा करतात, 6 वाजेची स्थिती वगळता। ओके, त्यानंतर 24 तासात 22 वेळा करतात। दोन्ही काटे 90 डिग्रीचा कोण म्हणजेच काटकोन करतात, तर हे करतात दर तासाला 2 वेळा, दर 12 तासाला 22 वेळा 9 वाजाची व 3 वाजाची स्थिती वजा करता। कारण 9 वाजेला व 3 वाजेला 90 डिग्रीचा कोण काटकोन तयार झालेला असतो, आणि दर 24 तासाला 44 वेळा। तर या टॉपिकवर काही टर्म्स लक्षात घेणे गरजेचं आहे। 1 तासात, 1 तास म्हणजे 60 मिनटं, 1 तास म्हणजे 3600 सेकंड, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड। राष्ट्रीय आणीबाणीसाठी 352चा कलम लागतो, राष्ट्रपती राजवटसाठी 356चा, आर्थिक आणीबाणीसाठी 360चा कलम असतो। त्यानंतर 1962 साली राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली होती भारत चीन युद्धानंतर। त्यानंतर 1971ला भारत आणि पाकिस्तान युद्ध नंतर। त्यानंतर 1975ला अंतर्गत अशांतता थांबवण्यासाठी राष्ट्रीय आणीबाणीचा उपयोग केला गेला होता। एक युनिक शॉर्टकट आहे, फॉर्म्युलाच आहे एक प्रकारे। जर समजा आपल्याला अँगल कोण काढायला विचारला असेल, तर अशा प्रकारे त्याची सिच्युएशन असते। सपोज 8:30 वाजले, 10:30 वाजले, 11:30 वाजले, 10 वाजले, 10 वाजून 5 मिनटं, तर अशा प्रकारे। तर हा एक्स आणि हा डबल एक्स किंवा स्टार डबल स्टार। तर अशा वेळी काय करायचं, तर अशा एक्झाम्पलमध्ये स्टार मल्टिप्लाय बाय 30 तर आपल्याला वाय भेटेल, त्यानंतर डबल स्टार मल्टिप्लाय बाय 5.5 झेड भेटेल। तर जो मोठा असेल त्याच्यातून दुसऱ्याला वजा करायचं। फॉर एक्झाम्पल y - z = answer, z - y = answer। आणि दुसरी टर्म आहे if it goes above सबस्ट्रॅक्ट फ्रॉम 360 डिग्री। जर मिळालेली अँगल कोन जर जास्त असेल, फॉर एक्झाम्पल 150, 180 पेक्षा जास्त असेल किंवा 200 पेक्षा जास्त असेल, तर आणि त्या ऑप्शनमध्ये नसेल, पर्यायमध्ये नसेल उत्तर, तर त्यावेळी 360 म्हणणं जे आलेलं उत्तर असेल ते मायनस करायचं, आपल्याला जे फायनल ॲन्सर आहे ते भेटून जाईल। तर आता एक्झाम्पलने समजून घेऊयात। आपण एक्झाम्पल नंबर 1 पाहणार आहोत, त्या एक्झाम्पलनुसार आपल्याला हे सगळे गणितं सॉल्व करता येतील। तर एक्झाम्पल आहे 1:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल। तर अशा प्रकारचा प्रश्न जर आला परीक्षेमध्ये, तर काही पॉईंट्स आहेत ते मी लिहिलेले। तास काटा आधीच बोललो आपण, फॉर्म्युला बघितला म्हणजे स्टार, तर स्टारला मल्टिप्लाय बाय 3 करायचा, त्यानंतर डबल स्टारला मल्टिप्लाय बाय 5.5 करायचं, आणि जे काही मोठं असेल त्याच्यातून छोटं वजा करायचं, मोठ्यातून लहान वजा करणे। ओके, तर आपण ॲन्सर बघूयात आता। तर प्रश्न होता 1:30 वाजेला तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण होता। 1:30 वाजता ना, तर पहिला 1 बघितला आपण, तर 1 म्हणजेच काय, तर एक्स होता,
तर 1 × 30 दॅट इज ॲन्सर 30. त्यानंतर दुसरा होता 30, तर 30 ला 1:30 म्हणजे 30 मिनिट. ओके, 1 तास 30 मिनिट. मग 30 मिनिट मल्टिप्लाय बाय 5.5 तर उत्तर आलं 165. तर अशा वेळी मोठ्यातून छोटी संख्या वजा करायची, म्हणजे 165 वजा 30 तर या ठिकाणी आपलं उत्तर आलं आहे 135, 135. ओके, तर या टॉपिकवरील काही पुढचे एक्झाम्पल समजून घेण्या अगोदर एक जी अगोदर समजवलेली टर्म होती पुस्तकाच्या हिशोबाने ती आपल्या हँडरायटिंगने समजवलेली ती एकदा बघून घ्या. दोन्ही काटे एकावर एक म्हणजे 360 डिग्रीचा कोण जर असेल तर 1 तासाला 1 वेळा ती स्थिती असते, दर 12 तासाला 11 वेळा 12 वाजताची स्थिती वगळता, दर 24 तासात 22 वेळा. त्यानंतर दोन्ही काटे सरळ रेषेत 180 डिग्रीचा कोण करतात तर यावेळी दर 1 तासाला 1 वेळा दर 12 तासाला 11 वेळा 6 वाजताची स्थिती वजा करता, दर 24 तासाला 22 वेळा. दोन्ही काटे 90 डिग्रीचा कोण तयार करतात दर 1 तासाला 2 वेळा दर 12 तासाला 22 वेळा, म्हणजेच 9 वाजेची व 3 वाजेची स्थिती वजा करता, कारण 9 वाजता व 3 वाजता काटकोन तयार होतो. त्यानंतर दर 24 तासात 44 वेळा. एक्झाम्पलने समजून घ्यायचं झालं तर एक्झाम्पल एक बघूयात. दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन तयार होईल. काटकोन म्हणजेच 90 डिग्री. 90 डिग्रीला 3 वाजेची आणि 9 वाजेची स्थिती मायनस होते. ठीक आहे, तर 12 वाजेपासून 6 वाजेपर्यंत मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे ठीक आहे 6. दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत. तर या प्रश्नात काटकोन विचारला मित्रांनो, तर 12 ते 6 वाजेपर्यंत 6 दा तो अँगल तयार होईल बरोबर 6 × 2. तर 2 × का केलं, कारण की दर तासाला 2 वेळा ही स्थिती निर्माण होते बरोबर. तर 6 × 2 म्हणजेच 12. तर आपल्या नियमाप्रमाणे 9 वाजता व 3 वाजता ही प्रक्रिया होत नाही, म्हणजे त्यावेळी 90 डिग्रीचा कोण तयार होतो त्यामुळे त्याला आपण काउंट करत नाही. तर 12 ते 6 दरम्यान 1 दा 3 वाजले आहेत बरोबर. तर 12 वजा 1 म्हणजे किती आले 11. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, दुपारी 1:30 वाजल्यापासून त्याच दिवशी संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळ त्यांच्या तास काट्याला किती वेळा ओलांडेल. ठीक आहे, तर 1:30 वाजला आणि 7:30 तर यांच्यात डिफरन्स बघायचा काय आला आहे. तर डिफरन्स आहे एक्झाम्पलमध्ये 1:30 वाजेची स्थिती ना, तर पहिला 1/2 तास निग्लेक्ट करायचा म्हणजे 2. त्यानंतर 7:30 वाजेची स्थिती म्हणजेच 7 घेऊन घ्यायचा डायरेक्ट. आता 2 वाजेपासून 7 वाजेपर्यंत या 3, 4, 5, 6, 7 म्हणजेच 5. तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा परस्पर विरुद्ध दिशेला किती वेळा येतील, म्हणजे 180 डिग्रीचा कोण. तर अशा वेळी सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत म्हणजेच 12 तासाची सिच्युएशन आहे. तर 12 तासात 1 तासाला 180 कोण मी बोललो होतो, 1 तासात 1 वेळा होतो, तर 12 तासात होईल 12 वेळा. तर कोणती स्थिती वजा होईल, 180 कोण आहे म्हणजे 6 वाजेची स्थिती मायनस होईल बरोबर. तर 12 वजा 1 = 11 ॲन्सर इज ऑप्शन क्रमांक 4. तर आशा करतो या व्हिडिओचा फायदा होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.